नागपुरातून पुढची महत्त्वाची बातमी समोर येते. ठाकरे गटाचं नागपुरातलं कार्यालय रिकामं करण्यात आलेलं आहे. रिकामं करण्याची नामुष्की घर मालकावर ओढवलेली आहे. कार्यालय रिकामं करण्यात आलेलं आहे. कार्यालयाचं भाडं न दिल्यानं हे कार्यालय रिकामं करावं लागलेलं आहे. ठाकरे गटाला नागपुरात शिवसेना भवन गमवावं लागलेलं आहे. नागपूरच्या गणेशपेठ परिसरामध्ये 2013 पासून सुरू असलेलं हे कार्यालय होतं आणि शिवसेना भवन आता बंद करण्यात आलेलं आहे. शिवसेना भवन ज्या रजत कॉम्प्लेक्समध्ये होतं त्याचं भाडं न दिल्यामुळं आणि इलेक्ट्रिक बिल न भरल्यामुळं शिवसेना भवन रिकामं करावं लागलेलं आहे. एकीकडे पूर्व विदर्भामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतोय आणि असं असताना शिवसेना भवन गमवल्यानं स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. या संदर्भात संपूर्ण आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी. पाहूयात. शिवसेनेचे 2 गट झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करतोय विदर्भामध्ये आणि विशेषतः पूर्व विदर्भामध्ये. शिवसेना एक असताना सुद्धा शिवसेनेची ताकद कमी होती आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट स्वतःच्या अस्तित्वासाठी पूर्व विदर्भामध्ये लढतोय. पण नागपूरमध्ये या गटाला शिवसेना भवन गमवावं लागलेलं आहे. माझ्या मागे हे जे दिसतं आहे या ठिकाणी शिवसेना भवन होतं आणि 2013 पासून या ठिकाणी शिवसेना भवन कार्यरत होतं आणि याच परिसरातून महानगरपालिकेचं कामसुद्धा झालं होतं. ए बी फॉर्मसुद्धा या ठिकाणी वितरित करण्यात आले होते. पण आता या हे जे हे ऑफिस आहे स्टँड परिसरातलं गणेशपेठ परिसरातलं हे ऑफिस बंद करण्यात आलं आहे आणि स्थानिक बिल्डरनं किशोर राय यांनी हे ऑफिस दुसऱ्याला दिलेलं आहे. या ठिकाणी 20,000 भाडं होतं या ऑफिसचं. पण हे भाडं न भरल्यामुळे गेल्या काही महिन्यापासून हे ऑफिस जे आहे हे या ठिकाणी रिकामं करण्यात आलेलं आहे आणि हे ऑफिस दुसऱ्यांना देण्यात आलेलं आहे. शिवसेनेचं हे ऑफिस 2013 पासून या ठिकाणी होतं. पण आता या परिसरातलं सगळं सामानसुद्धा काढण्यात आलेलं आहे आणि शिवसेना भवन आता इथे नाही आहे. रेशीमबागेत एक ऑफिस आहे. त्या ऑफिसमधून कामकाज आता सुरू आहे. या ठिकाणी नागपूरमध्ये आरोप प्रत्यारोपसुद्धा होत आहेत. स्थानिक नेते जे आहेत शिवसेनेचे ते आरोप प्रत्यारोप करत आहेत की या ऑफिसमध्ये गेले काही महिन्यापासून काम सुरू होत नव्हतं आणि काम होत नसल्यामुळे या ठिकाणी हे ऑफिस जे आहे बंद करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी या आरोप प्रत्यारोपांमध्ये हे ऑफिस बंद करण्यामागे कारण असं आहे की जे किशोर राय जे शिवसेनेमध्येच पहिले होते आणि किशोर राय यांनी हे ऑफिस दिल्यानंतर भाडं गेले काही महिन्यापासून देण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे हे ऑफिस जे आहे बंद करण्यात आलेलं आहे. चतुर्वेदी जे आमदार आहेत शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी आणि दुष्यंत चतुर्वेदींचं सिव्हिल लाईन्समध्ये एक ऑफिस आहे त्या ऑफिसमधून सध्या कामकाज सुरू आहे. पण या संदर्भामध्ये तक्रारी ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहे आणि तक्रारी केल्यानंतर शिवसेना भवन असायला पाहिजे स्वतंत्र आणि कुठल्या आमदाराच्या ऑफिसमधून शिवसेनेचं काम जे चालवू नका असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो गट आहे हा विदर्भामध्ये ठिकठिकाणी संघर्ष करतोय. संजय राऊतसुद्धा मध्यंतरी येऊन गेले आणि उद्धव ठाकरेसुद्धा या ठिकाणी येऊन गेले. पण असं असताना शिवसेना भवन गमवावं लागलेलं आहे. व्हिडिओ विक्की चव्हाणसह प्रवीण मुधोळकर, न्यूज टेट महाराष्ट्र, नागपूर. सांगलीतील एका रस्त्याच्या